स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 74 5404 2293 आणि 93070214 40। परफेक्ट अकॅडमी। कुडाळ तालुक्यात गेले 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे। कारली नदीला पूर आल्यानं नदीकाठची गावं बाधित झाली आहे। 207 लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय। याबाबत सिंधुदुर्ग लाईव्हला तहसीलदार अमोल फाटक यांनी माहिती दिली। कुडाळ तालुक्यामध्ये माणगाव खोऱ्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली गेल्या 24 तासामध्ये, त्यामुळे कारली नदी त्याच्या इशारा पातळीच्या वरती वाहून गेल्यामुळे, पाणी वाहत असल्यामुळे कारली नदी किनारी नानेली, माणगाव, बिगवणे, पावशी या ठिकाणी अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि प्रशासनाच्या वतीनं मग त्या ठिकाणी मदत कार्य करून लोकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते आणि पुरामध्ये जे काही त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असे एकंदरीत पूर्ण तालुक्यामध्ये 54 कुटुंब ज्यामध्ये 207 सदस्य होते असे आपण स्थलांतरित केलेले आहे। सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थानांतरित केलेलं आहे आणि ते त्यांच्या नातलग वगैरे सुरक्षित स्थळी आता सध्या निवास करीत आहे। तरी हवामान खात्याच्या आत्ता झालेल्या निर्देशानुसार येत्या काही कालावधीमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि मुसळधार पाऊस असाच येत्या 2-3 दिवसामध्ये पण बरसणार आहे। तरी कारली नदीच्या किनारी असलेले जे काही रहिवाशी आहेत त्यांना असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी नदी पातळीवरती विशेष लक्ष द्यावं आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं आणि ज्यांना कुणाला स्थलांतरित होण्यामध्ये काही अडचण असेल त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा आणि कुडाळ तालुक्यातील जनतेला प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की येत्या काही दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे आणि रस्ते वगैरे ब्लॉक होण्याची शक्यता असल्यामुळे कुणीही अतिआवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आपल्या घरीच सुरक्षित सगळ्यांनी राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं सर्वांना करण्यात येत आहे। धन्यवाद। पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।